ब्रेकफास्टला काय करायचं नेहमी पडलेला एक प्रश्न असतो, आणि अशा वेळेला सुहाना कामाला येतं. आज मी खमण ढोकळा करणार आहे. तुम्ही म्हणाल लेले काही टिंग्या टाकतात, अहो खरंच अवघड नाही आहे, इतकं सोपं करून ठेवलेलं आहे यांनी, पटापट करतो, बघत राहा फक्त. फक्त या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत ना, या आपल्याला फॉलो करायच्या आहेत, बाकी काही करायचं नाही. पंधरा वीस मिनिटं झालेली आहे, त्यामुळे आता बघूयात जरा काय झालं. या या या, तुमच्या एवढीच उत्सुकता मला लागून राहिली आहे. काय करायचं, जी सुरी आहे ही अशी खुपसून बघायची. याला चिकटलं आहे का काही, तर नाही. याचा अर्थ आता हा झालेला आहे, हा झोकळा झालेला आहे. पाच मिनटं याला रेस्ट करू दे. एक सांगितलं आहे महत्त्वाचं, गरम दिसतोय म्हणून खायला नाही जायचं, 10 मिनटं याला थंड होऊन द्यायचंय, म्हणजे त्याच्या छान वड्या पडतील. मस्तपैकी मी फोडणी करून घेतलेली आहे, वरती मिरच्या टाकलेल्या आहेत. आता ते ह्याच्यात मी असा झालाय ढोकळा तयार. अहो झाला की नाही? झाला झाला झाला. हे बघा, कोथिंबीर थोडीशी शेव हलकीशी, त्यामुळे मॅडम हा घ्या तुमचा ब्रेकफास्ट. घ्या 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 मॅडम, ब्रेकफास्ट एन्जॉय करा. मस्त मस्त दिसतोय, मस्त झालेलं वाटतंय. खाऊन बघा त्याच्याशिवाय काय. जमलंय एकदम एकदम. सांग पाहू 10 पैकी किती मार्क? 10 पैकी 10 मार्क. थँक्यू मंजिरी, थँक्यू. तुम्हाला नाही, सुहानाला बोंबला.